अध्यक्ष मोदय सन्माननीय महेशदादा लांडगेंनी पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दल जो विषय मांडलेला आहे हे खरं आहे की पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे आणि एक ज्याला आपण फ्युचर सिटी म्हणतो अशा प्रकारचं हे शहर आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड ही शहरं ही महाराष्ट्रातली प्रागतिक अशा प्रकारची शहरं आहेत आणि म्हणून याचा अतिशय वेगाने वाढता व्याप लक्षात घेता या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून महेश दादा आपण मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी आपण एकाचे दोन उपविभाग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता भोसरी उपविभाग जो आहे याच्यामध्ये उपविभाग क्रमांक एक आणि उपविभाग क्रमांक दोन असे विभाजन आपण करतोय लोकसंख्या वाढल्यामुळे ग्राहकांच्या संख्येच्या मानकाच्या विहित निकषाची पडताळणी करून आपण त्या ठिकाणी चिखली शाखा कार्यालय देखील निर्माण करतो आहोत याच्याकरता आवश्यक ते मनुष्यबळ देखील आपण देणार आहोत त्यामुळे जॉईंट करणाऱ्यांची जी कमतरता तुम्हाला आहे ही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे ही व्यवस्था देखील आपण केली आहे आपण जे सांगितलं ही पण वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात आउटेजेस चा सामना करावा लागला पण ते आउटेजेस झाल्याचं मेजर कारण हे आउटेजेस नव्हते तर तिथे जे मेट्रो रेलचं काम चाललेलं आहे जवळपास एकोणचाळीस वेळा महावितरणच्या एलटी आणि एस टी केबलला या मेट्रोच्या कामामध्ये त्या केबल खंडित झाल्या आणि मग त्या रिस्टोर करायला कधी दोन तास कधी तीन तास तर ता कधी चोवीस तास देखील लागतात आणि त्यामुळे आपल्याला या अडचणीचा सा सामना करावा लागला पण आता त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि महानगरपालिकेसोबत आता कॉर्डिनेशन देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे खोदायच्या आधी त्यांनी इन्फॉर्म करावं असं देखील त्यांना सांगितलेलं आहे आणि म्हणून आता त्या ठिकाणी अशा प्रकारची तक्रार येणार नाही अशी आमची अपेक्षा आहे यासोबत इथलं नागरीकरण हे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून सफारी पार्क मोशी इथे आपण शंभर एमबीएचं एक नवीन दाब उपकेंद्र प्रस्तावित केलंय याकरता आता जागेचं नियोजन आपण करतोय त्यासोबत चरोली इथे प्राईड वर्ल्ड सिटी इथे दोनशे एमबीएचं दाब उपकेंद्र आपण प्रस्तावित केलंय विकासकाकडनं त्याची जागा आपल्याला मिळणार आहे मला मी आपल्यालाही विनंती करेन की आपण थोडं त्या ठिकाणी लक्ष घालून ही जागा लवकरात लवकर मिळण्याकरता आम्हाला मदत करावी त्याचप्रमाणे टू ट्वेंटी बाय ट्वेंटी टू के व्ही सेंचुरी एनका भोसरी येथील महापारेषण उपकेंद्रामध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर हे आपण शंभर एचं प्रस्तावित केलं आहे आणि त्याचंही काम आपण करणार आहोत आणि ज्याचा उल्लेख माझ्या लेखी उत्तरामध्ये दे देखील मी केलेला आहे विशेषतः महानगर प्रदेश प्रणाली मजबूतीकरण योजना आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी योजना यासोबत जिल्हा वार्षिक योजना अशा सगळ्या योजनांच्या अंतर्गत या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे ज्याच्यामध्ये उच्चदाब उपरी वाहिनी उच्चदाब भूमिगत वाहिनी नवीन रोहित्र लघुदाब भूमिगत वाहिनी लघुदाब उपरी वाहिनी भूमिगत करणे मेन युनिट बदलणे अशी सगळी कामं आता या शहरामध्ये आपण हातामध्ये घेतलेली आहेत आणि पुन्हा आपण जो आर एस ची योजना हातामध्ये घेतली आहे एसच्या अंतर्गत दोनशे सव्वीस कोटी रुपयाची कामं ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण त्या ठिकाणी करतो ज्यातनं एरियल बंच केबल कॅपॅसिटर बँक मल्टीमीटर बॉक्सेस अपग्रेडेशन ऑफ लाईन फिडर बे नवीन उच्चता भूमिगत वाहिनी नवीन लघुदा भूमिगत वाहिनी नवीन रोहित्र रोहित्र क्षमता वाढ एफपीआय ओव्हरहेड वीज वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे अशी सगळी कामं ही आता प्रस्तावित केली आहेत याचे टेंडर्स आता नुकतेच निघत आहेत त्यामुळे पुढच्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरामध्ये क्षमता वाढीची कामं ही हातात घेण्यात येतील आणि आपली जी तक्रार आहे कावळा बसतो फांदी तुटते आणि आपल्याला त्या ठिकाणी विजेचा त्रास होतो या त्रासापासून मुक्ती देण्याकरता मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे ह्या सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करता जी जुनी झालेली आहे खूप पुरवणी झालेली आहे खराब झालेली आहे तिची ताकद राहिलेली नाही या इम्प्रुव्हमेंट करता आपल्याकडे काय योजना आहे अध्यक्ष मोदय ज्या योजनेचा मी उल्लेख केला आरडीएसएस ही योजना सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करताच तयार करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये केंद्र सरकारचा साठ टक्के वाटा आपल्याला मिळतोय चाळीस टक्के वाटा आपला आहे एकोणचाळीस हजार कोटी रुपये आपण याच्यामध्ये गुंतवणूक करतो आहोत याचे सगळे आराखडे तयार झालेले आहेत पुढील महिन्यापासनं वेगवेगळ्या ठिकाणचे टेंडर्स देखील याचे निघणार आहेत साधारणपणे पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये याची मॅक्सिमम कामं आपण सुरू करू साधारण काही कामं एका वर्षात काही दोन वर्षात आणि काही तीन वर्षात होतील पण ही सगळी कामं झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिस्टीम इम्प्रुव्हमेंट होणार आहे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे आणि त्यासोबत आत्ता जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे की जे फॉल्ट लवकर ज्याच्यामुळे सापडतात फॉल्ट कमी होतात अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान हे याच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी वापरतोय आपण सांगितलं वस्तुस्थिती आहे की आपल्या सिस्टीम जुन्या झाल्या आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे याचा विचार करूनच केंद्र सरकारने ही योजना तयार केली आहे आणि साठ टक्के पैसे त्याचे केंद्र सरकार आपल्याला देतात त्यांचा आपल्याकडे एक त्यांनी एक प्रस्ताव पाठवलाय मराठा चेंबर्सनी की दहा दहा ज्या आमचे स्मॉल लघु उद्योजक आहेत दहा दहा इंडस्ट्रीजचे त्यांनी एक सोलर सोलर सिस्टम तयार बसवायची आणि त्या दहा लोकांनी ती वीज म्हणजे पॉवर जनरेट करायची आणि ती त्यांनी वापरायची अशा प्रकारचा एक प्रस्ताव आहे तो आपण मंजूर करणार का अध्यक्ष शहरावरही प्रेम आहे महेश दादांवरही प्रेम आहे पण मी महेश दादांच्या लक्षात आणून देतो की आपण भविष्याचा विचार करूनच या सगळ्या सिस्टीम उभ्या केलेल्या आहेत अगदी आपण विचार केला तर आज पिंपरी चिंचवडमध्ये चार दाब उपकेंद्राची एकूण स्थापित क्षमता आपली जी आहे ही सातशे एम व्ही आहे आणि अगदी पीक अवरला देखील चारशे एकतीस एम व्ही एवढी आपली खपत आहे त्याच्यामुळे आपल्याकडे अजूनही जवळपास पन्नास टक्के अधिकचा स्कोप हा त्या ठिकाणी आहे पण त्याला मॅचिंग सगळं इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे याकरताच हे केलेलं आहे आणि आम्हालाही याची कल्पना आहे की भविष्यातल्या शहरांमध्ये एक प्रमुख शहर हे पिंपरी चिंचवड असल्यामुळे त्याचा पुढच्या तीस वर्षाचा आपल्याला विचार करावा लागेल तोच विचार आपण या ठिकाणी केलाय मराठा चेंबरनी जो प्रस्ताव या ठिकाणी दिलाय ज्याचा उल्लेख आपण केला असे काही प्रस्ताव निश्चितपणे आलेले आहेत सोलारमध्ये ग्रुप कॅप्टिव अशा प्रकारची एक त्या ठिकाणी त्यांना सुधारणा हवी आहे मुळामध्ये आपण एक मेगावॅटच्या वर अशा प्रकारे अलाव करत नाहीये पण मोठ्या प्रमाणात अशी मागणी वेगवेगळ्या ठिकाणून येते आणि याचा निश्चित आपल्याला विचार करावा लागेल खरं आहे की याचा आपलं जे महावितरण आहे त्या महावितरणच्या एकूण फायनान्सेसवर याचा एक विपरीत परिणाम होईल पण तरी देखील आपल्याला कधीतरी पर्यावरणाचा विचार करून आणि वाढते विजेचे दर याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतील म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की अशा प्रस्तावांबद्दल सरकार सकारात्मक आहे लवकरच या संदर्भातली एक पॉलिसी आम्ही तयार करू एक गाव एक एक दिवस या योजनेमध्ये जी मागणी पुरंदर आणि हवेली तालुक्यातल्या सर्वसामान्य ग्राहकांनी आपल्या महावितरणकडे केली त्याच्यासाठी सर्व निधी उपलब्ध करून देणार का दुसरं म्हणजे दुसरा प्रश्न माझा हा आहे की गेजुरी सासवड आणि दक्षिण पुण्यामधले रस्त्याकडची जे लाईन्स आहेत त्याला अंडरग्राऊंड लाईन्स करण्यासाठी निधी उपलब्ध करणार का आणि तिसरा एक छोटासा प्रश्न आहे तो म्हणजे रास्तापेठ पद्मावती आणि मुळशी ह्या तीन विभागांमध्ये माझ्या सर्वसामान्य नागरिकांना हवेलीमध्ये तीन ऑफिस मध्ये वेगवेगळं जावं लागतं कारण व्हर्टिकली माझं मतदारसंघ डिवाईड झालेला आहे तो एक करून एक उपविभाग आयदर फुरसुंगी किंवा आंबेगाव आपण करू शकणार का सन्मान्य संजय जगताप साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत खरं म्हणजे लिमिटेड अशा प्रकारची लक्षवेधी होती त्यामुळे सगळं ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे पण मी आपल्याला सांगतो की आपण जी मागणी केलेली आहे तर एसच्या अंतर्गत निश्चितपणे एक गाव एक दिवसच्या या उपक्रमामध्ये ज्या काही मागण्या समोर आल्या असतील त्या मागण्यांचा समावेश एसच्या माध्यमातून करण्यात येईल आणि त्या ठिकाणी जे अपेक्षित इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर निश्चितपणे देण्याचा प्रयत्न आपण करू दुसरं आपण जे अंडरग्राऊंड केबलिंगच्या संदर्भात सांगितलेलं आहे आता माझ्याकडे त्याची सगळी माहिती नाही आहे पण जरूर जिथे आवश्यक आहे प्रायोरिटी आपण ठरवून आवश्यक ठिकाणी ते, ते कसं करता येईल याचा विचार हा निश्चितपणे करण्यात येईल आणि आपण तीन उपविभा विभागांच्या ऐवजी एक उपविभाग करावा अशी जी मागणी केली आहे त्याची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल